मासे विक्रीसाठी ऐरोलीमध्ये येणाऱ्या परप्रांतीयांना नवी मुंबई मनसेने दणका दिलाय. मागच्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मराठी कोळी बांधवांनी तक्रारी केल्या होत्या. परप्रांतीयांमुळे त्यांच्या मासे विक्रीवर परिणाम पडत होता आणि याच पार्श्वभूमीवर आता मनसे आक्रमक झाली आहे. ऐरोलीत मासे विक्री करणाऱ्या परप्रांतीयांना ऐरोली तसेच नवी मुंबईत पुन्हा मासे विक्री करण्यासाठी येऊ नये असा इशारा मनसेने दिलाय. क्या ज्यादा बात करते है? इधर देखो. माझा विचार आहे की मराठी माणसांनी त्यांच्याकडून नाही घेतलं ते फिरणार नाही, पण आज आपली लोक घेत आहेत म्हणून ही लोक इथं फिरत आहेत. ही लोक आज ही सगळी मस्जिद बंद झाली, मस्जिद बंद झाली ना, सगळी मस्जिद बंद झाली. तुम्हाला आयडी निकालो क्या? नंबर दे. भाई इकडे पुढे या ना. मासे विक्रेते जे आहे परप्रांतीय यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांकडून पकडण्यात आलेलं आहे. काय याच्या मागे तुमचा उद्देश आहे? उद्दिष्ट एवढाच आहे की नवी मुंबईमध्ये येतात महापालिका आज एवढी मोठी मोहीम केली की कोणी इथं आजारी पडायला नाही पाहिजे. त्यांचे टेस्ट रिपोर्ट घेतली, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, आणि त्याच्यामध्ये हे सगळे झारखंड बंगाल इकडून येत आहेत ही लोक. आणि यांच्या टॅक्स्या मुंबईच्याच टॅक्स्या आहे. राहिल्या सगळे मस्जिद बंदरला आहेत, झोपडपट्टींमध्ये बिना आंघोळीची लोक आलेली आहेत सगळी. आणि अशा लोकांकडून लोक मराठी बांधव या अजून नवी मुंबईतली लोक मच्छी घेतात, त्यांच्या जवळ उभे राहतात, ते कापतायत. आणि मग ते कसं आहे, कोणी कोणाला कोणता आजार होईल, कारण ही लोक आता यांचे चेहरे बघितले तर असं वाटतं की नक्कीच कोणतं ना कोण 10-12 तरी याच्यातले आजारी असू शकतात. पण माझी अशी विनंती आहे की आम्हाला गरिबांना अन्याय नाही करायचा, पण महापालिकेचं बी लक्ष असलं पाहिजे ना. अशी मंडळी नवी मुंबईत येतात, यांना धरून महापालिकेने यांचा रिपोर्ट करा या त्यांना टेस्ट करा, हे पुढं राहत आहेत. उद्या चोऱ्या माऱ्या काही जे काही गोष्टी घडतायत यांच्यापासून होतात की नाही हे बी प्रश्नचिन्ह आहे आम्हाला. मला एवढीच विनंती की नवी मुंबईमध्ये एवढं चांगलं चालत असताना आज नवी मुंबईचा आकडा वाढतोय, मृत्यूंचा आकडा वाढतोय, पॉझिटिव्ह येतात, हॉस्पिटल भेटत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ही लोक येतात आणि इथं धंदा करतात, करू द्या. आम्ही असं नाही म्हणत नाही केला पाहिजे, पण मराठी माणसांनी करावा, अशी लोकांनी नाही धंदा करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना त्रास होईल, आपला व्यवसाय बंद होईल. म्हणून माझी विनंती आहे की महापालिकेलाच विनंती की अशी लोक नवी मुंबईत फिरकून देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मागील काही काळांमध्ये हे जे परप्रांतीय आहेत त्यांना महाराष्ट्रातून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी. नाही नाही असं काही नाहीये, कारण जिथं जिथं इथं भरपूर समाज आहे तिथं आणि ते पूर्वीपासून इथे राहत आहेत आणि ते सगळे मराठी माणसांबरोबरच धंदा पाणी बोलतात ना, आपले एक रिलेशन टिकवणे. की काही मंडळी यात्रा करण्या असे फालतू धंदा करून बाकीच्यांचं नाव खराब करतायत. तर माझी अशी विनंती आहे की फक्त हा व्यवसाय नाही, अजून असे काही व्यवसाय आहेत की ही लोक तुमच्या स्वीटचं दुकान असू द्या, ही लोक झोपेतून उठून टॉयलेट बाथरूमला जातात, हात धुतात का नाही, आता हे स्वीट बी बनवतात काही मंडळी, काय घाण प्रकार आहे. पाणीपुरीचा जे पाय आणि ते मसाला तोडवतायत,
पुऱ्यांचा तो भी प्रकार आम्ही बघितलेला. म्हणून माझी विनंती की या परिस्थितीमध्ये कोणीच बाहेरचं खाऊ नका. यांच्यावर काय कारवाई करणार आहे आपण? आता यांच्यावर काय कारवाई करावं? आता कसं आहे, आता यांची चेहरे बघून लय दाय की आता कारवाई काय करावं. आता महापालिका पोलीस स्टेशनला आम्ही दिलेलं आहे, बघू आता त्याच्यानंतर आम्ही सांगू तुम्हाला. ठीक आहे.